कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी तसेच चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानुसार खारपाडा येथील सुविधा केंद्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र, त्याचप्रमाणे शौचालयाची व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास हा भरपूर लांब असल्यामुळे त्यांच्या वाहन चालकांना चहाची सुविधा मिळावी, त्याचप्रमाणे प्रवाशांना शौचालयाची व्यवस्था व्हावी याच दृष्टीने ही सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर खारपाडापासून दर 15 किलोमीटर अशा प्रकाराची सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.